आणि नंदन पाटीलचा सोडलेला जेल अष्टविनायक ठाकूरपाडा टीमसाठी महागडा ठरू शकतोय. कारण ज्या फलंदाजाकडे टेम्परामेंट आहे, ज्या फलंदाजाकडे क्लास आहे, अशा फलंदाजाला पहिल्याच बॉलवरती कुठेतरी सापळ्यामध्ये अडकवलं. पण इथे मी म्हणेल जीवनदान मिळालंय बंद्रा मारुती काले संघाचा बॅकबोन अर्थातच नंदन पाटील. एक सिंगल देखील ॲड झाली आहे भिवंडी क्रिकेट नगरीतील. एक मानाजी सन्मानाजी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहता. सुजाता स्पोर्ट्स पिंपळासच्या माध्यमातून श्यामशेठ घरात त्यांच्या स्वप्नातनं साकारलेली ही भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली. सचिन म्हस्के त्यांच्या खांद्यावरती भरपूर मोठी जिम्मेदारी होती आणि ती पार करताना त्यांचे सगळे सहकारी तुम्हाला पाहायला मिळतात. सॉफ्ट हँडनं खेळले गोलंदाज भरपूर वेगानं चेंडूवरती आले. मात्र जोपर्यंत चेंडू कवर करून हिट करण्याचा प्रयत्न केला जाईल तोपर्यंत एक चिकी सिंगल येथे कम्प्लीट होती आहे. तर सिंगलनं धावफलक पुढे जात आहे टीमची टोटल 2. आज मात्र आमच्यासोबत GTCचे ऑफिशियल्स कॅमेरामॅन तुषार आहेत, त्याचबरोबरीनं छोटू आहेत आणि ज्यांच्या खांद्यावरती GTCची सगळ्यात मोठी जिम्मेदारी आहे त्यांच्या मोठ्या गावचे वाकू आणि भूपेश कराळे. तुम्हा सर्वांचंच आज या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. राऊंड विकेट इथे मात्र लाईन मिस करतो बॅट्समन चेंडू. बॅटची इनरेज घेऊन जाईल, संधी नक्कीच मिळाली मात्र सोनं करता येत नाहीये. बिग विकेट फ्रॉम टीम अष्टविनायक ठाकूरपाडा. बॅक टू डगआउट नंदन पाटील. पहिलं यश इथे मिळालंय तर नवीन फलंदाज येतोय संदीप पाटील. तसेच वनेश म्हस्के यांचं आगमन होत आहे. एक अतिशय चांगले खेळाडू सुजाता स्पोर्ट्स पिंपास मधील, ते सध्या New 40+ मध्ये खेळत आहेत आणि भरपूर चांगलं क्रिकेट दाखवत आहेत या भिवंडी क्रिकेट परिसराला. स्वागत आहे आपलं देखील. कारण त्यांचीच क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहता. सुजाता स्पोर्ट्स पिंपळास भिवंडी परिसरातलं एक भरपूर मोठं नाव आहे. आज मात्र त्यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही अनुभवता. न्यूमॅनिन संदीप ॲज अ वन डाऊन. फटका अतिशय चांगला आहे, वॉट अ शॉट. आधीच ऑफ स्टंपला आले, पाहिलं चेंडू विकेट टू विकेट पिच केला जातोय. भरपूर लवकर लेंथ पिक केली आणि फेकून दिला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत षटकार. तर षटकारांना धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 8 धावा. अल्पेश गायकवाड आहे तुमच्यासोबत, अतिशय शार्प ब्रेन स्कोरर. अजून एक फुल टॉस, अनदर बिग वन, अजून एक मोठा फटका. यावी चेंडू जाईल स्कोर ऑफ द विकेट 1 बाउन्स. चेंडू फील्ड केला जातोय, जोपर्यंत कवर घेऊन फेक करतील तोपर्यंत 2 धावा. जी सुरुवात हवी होती मी मला बंद्रा मारुती कालेरला नंदन पाटीलच्या बॅटमधनं, मात्र त्याला अपयश मिळालं आणि तिथनं हा डाव सावरला जातोय फलंदाजी करताना संदीप पाटीलच्या बॅटमधनं. 2 चेंडूमध्ये 400 स्ट्राईक रेट आतापर्यंत 8 धावा त्याच्या बॅटमधनं आलेत. सातत्यानं अतिशय चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहायला मिळत आहेत आणि धावफलक पाहतापाहता जाऊन पोहोचलंय डबल डिजिटमध्ये 10 धावा. अजून एक लोबा फुल टॉस, यावेळी मात्र बॅकफूटला आले हलक्या. त्यांना स्टीय केला शतक्षक येत आहेत षटकवरला, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत अजून एक सिंगल आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. धावा जरी 11 आल्या असल्या तरी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेल, काय केलं गोलंदाज सुनीलनं तर त्यांना नंदन पाटीलची भरपूर महत्त्वाची विकेट होती जी डोकेदुखी ठरू शकली असती अष्टविनायक ठाकूरपाडाला, ती त्यांना मिळवून दिली आणि पहिला धक्का त्यांना दिला नंदन पाटीलच्या नावानं आणि 11 धावा पहिल्या पापाप्लेमध्ये खर्च केलेत अष्टविनायक ठाकूरपाडा या संघानं. यस डीजे अग्नि कोल्याना पावली. आई माझी एक वीरा, एक वीरा, एक वीरा.
मुकेश पाटील एक अतिशय चांगले खेळाडू गाव देवी अंजूर त्याचबरोबर इन सिटी क्रिकेट असेल भरपूर मोठं योगदान भिवंडी क्रिकेटमध्ये ज्यांचं राहिलं आहे ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शुभेच्छा देतात त्या क्रिकेट स्पर्धेला. तुमचं देखील सुजाता स्पोर्ट्स पिंपळास आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. टीमची टोटल 11 झाली आहे. एक फलंदाज बाद झाला आहे. एक षटक पूर्ण झालं आहे. एका चेंडूचा सामना करताना एक सिंगल अली आहे. सुभाष ठाकरे गोलंदाजी मागवरती. भिवंडी क्रिकेटचं एक भरपूर मोठं नाव. भरपूर वर्ष या भिवंडी क्रिकेटला त्यांना दिली आहेत आणि इथे काय घडलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच झाला. यस लाईक बाईज बुम बुम सुभाष ठाकरे या नावानं मात्र जाणलं जातं सुभाष ठाकरे यांना भिवंडी टेनिस क्रिकेट जगतामध्ये. आणि नेहमीच धमाका देखील केला आहे आपल्या संघासाठी. लोवा फुलटॉस होता. बॅकफुटला आले नंतर ऑनसाईडला ड्राईव्ह केला. लॉंगॉनला शेतक्षक आहे. कबक होऊन फेक करतील. थोडेसे फंबल झालेत. तो बंद दोन धावा इझिली पूर्ण होत आहेत. थ्रो भरपूर चांगला होता. मात्र त्याचाच फायदा इथे उचलला आहे. अतिशय चांगला संवाद होता दोन्ही फलंदाजामध्ये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतायत. ज्या ज्यावेळी संधी मिळेल त्या त्यावेळी नक्कीच प्रेशर वाढवलं जातं आहे. आणि ते तब्बल तीन धावा पूर्ण केलेत बॅटिंग करत असताना फलंदाज सुनील पाटील आणि त्याला साथ देत आहेत संदीप. धावफलक तीनने पुढे जात आहे. स्कोकार्डमध्ये तब्बल 16 धावा. निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये वसलेलं हे पिंपळनेर गावाचं क्रीडांगण तुम्ही पाहताय. मी आभार व्यक्त करेल पिंपळनेर टीमचं त्यांच्या ग्रामस्थांचं की या स्पर्धेसाठी तुम्ही आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं. आणि इथे कोणी ज्येष्ठ नागरिक पिंपास पिंपळनेर किंवा या पंचक्रोशीतील असतील तर त्यांना विनंती करतो आहे. या आपण व्यासपीठावरती शामशेट गर त्यांच्या माध्यमातून राबवली गेलेली ही क्रिकेट स्पर्धा तब्बल 5 दिवस चालणारं हे भिवंडी क्रिकेटचं एक दिव्यमान आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं आहे. जिथे 1 लाख मुलाचं नियोजन त्याचबरोबरीनं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक सिटी 100 बाईक तुम्हाला पाहायला मिळते. दहाव्या त्याचा फलंदाज स्ट्रायकिंगवरती. तुम्ही राऊंड विकेट आले. अँगल बदलवला सुभाष ठाकरे यांनी. सातत्यानं खोलवट टप्प्याचे चेंडू इथे हाताळले जातात. पावरप्लेचं षटक सुरू आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर एक षटकार आला. त्यानंतर मात्र मोठे फटके येऊ दिले जात नाही आहेत. नंदन पाटील बाद झाल्यानंतर धावफलकाला कुठेतरी मी म्हणे सातत्यानं हलतं ठेवलं. बॅटिंग करताना बंद्रा मारुती काले टीमच्या फलंदाजांनी स्वप्नावर सुरुवात जी हवी होती नंदन पाटीलच्या बॅटमनं ती मिळाली नसली तरी मात्र इथनं हा डाव आम्ही सावरू शकतोय हे सांगतोय अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला फलंदाज संदीप पाटील. सुभाष ठाकरे क्षेत्ररक्षण इथे सजवत असताना एक लॉंग ऑफ लॉंग ऑन एक डीप मिड विकेट इथे लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातो आहे. ज्या वेगानं आला त्याच वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेतो आहे आणि इथे मात्र बीट होतात बॅट्समन. चेंडू निर्धाव जातो आहे. म्यूड ऑफला तुम्ही पाहताय महेश ठाकरे. भरपूर मोठे नाव आहे या परिसरातील आणि स्वतः एक पोलीस निरीक्षक आहेत. संरक्षण आहे खलनिग्रह आहे. स्वतःचं रक्षण करून समाजाचं रक्षण करणं हे मात्र ब्रीदवाक्य असतं महाराष्ट्र पोलिसांचं. चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन जाईल फर्स्ट स्लिपला. शेतक्षक कवकून फेक करतील. तोपर्यंत अजून एक सिंगल आणि त्याचबरोबरीनं स्ट्राईक देखील रोटेट होईल फलंदाजाकडे. आणि या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. धावाले तब्बल 18. डावा त्याचा फलंदाज येतो स्ट्राईक एंडवरती. त्यामुळे थोडेसे चेंजेस फिल्डिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातनं. तब्बल 3 स्टँड आहेत. स्वर्गीय द्वारकानाथ गोपीनाथ म्हस्के स्टँड तुम्ही पाहता. सुभाष ठाकरे सज्ज होईल गोलंदाजी मागवरती. पावर प्लेचा अंतिम बॉल फ्रंट फुटला आले. अतिशय चांगला फटका इनफील्डच्या वरनं चेंडू सरळ पाठवला डीप लॉंग ऑन सीमेरेषेच्या बाहेर. चेंडू दणदण करत फरार होतोय 4 धावांसाठी. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला. आफ्टर 2 ओव्हर्स 11 सरासरी आणि त्यामध्ये राखलेलं सातत्य 2 षटकांच्या खेरीज 22. जे प्रेक्षक या क्रिकेट स्पर्धेचा ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आनंद घेत आहेत ट्रिपल एस केबल नेटवर्कच्या माध्यमातून
ज्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचाच श्यामशेट घरत आणि सुजाता स्पोर्ट्स पिंपळाशा या भव्य दिव्य टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये हार्दिक अधिक स्वागत. दोन षटकं झाली आहेत, धावाले 22, आतापर्यंत तुम्ही 11 मिनटं दोन षटकासाठी वापरली आहेत, त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. अष्टविनायक ठाकूरपाडा अठरा चेंडूंचा खेळ इथं अजूनही शिल्लक आहे. पहिला सामना भरपूर चांगला रंगला, 12 बॉल 20 धावेची गरज होती पिंपळने टीमला. त्यावेळीमध्ये एक निधाव षटक हाताळलं गेलं आणि तिथनं सामन्याला कलाटणी मिळाली. मग शेवटच्या टप्प्यामध्ये जवळजवळ 20 धावेचं लक्ष होतं, ते सुद्धा कुठेतरी बनवताना संघर्ष करत होता संघ पिंपळनेर. मग शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना अपयश स्वीकारावं लागलं आणि स्वतःच्या होमग्राऊंडवरती तो संघ इथे परास्त झाला आणि या स्पर्धेतलं अस्तित्व कुठेतरी त्यांचं संपुष्टात आल्यानंतर संघ पुढे सरकला, तो म्हणजेच अमन स्पोर्ट्स पोगाव. तिसरं षटक गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केला निलेश ठाकरे, निलेश तरे या गोलंदाजाला. दोन षटकामध्ये 22 आल्या. पहिलं षटक हाताळलं ते म्हणजेच कल्पेश ठाकरे, नंतर सुभाष ठाकरे. इथे मध्ये तिसरा विकल्प वापरला जातोय निलेश तरे. पहिलाच बॉल फुल टॉस आहे, भरपूर चांगला फटका ऑन साईडला, क्षेत्ररक्षक होते डीप लॉंग लेगला, त्याला बीट करून चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्वर्गीय सुरेश शांताराम गरज स्टँडमध्ये 4 धावांसाठी. थँक यू डीजे. चौघराना धावफलक पुढे सरकते 26-26. अजून एक फुल टॉस, अजून एक चांगला फटका, पंचांचा इशारा नो बॉल 1+4. चेंडू सीमेरेषेच्या बाहेर तब्बल 5 धावा इथे बेनिफिट देऊन जातील बंद्रा मारुती कालेर संघाला. थँक्यू डीजे. तर व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. कल्पेश दादा बारक्या म्हस्के आणि किशोरदादा मधुकर म्हस्के यांचं, ज्यांनी या स्पर्धेसाठी भरपूर मोठं योगदान आम्हाला दिलं आहे, तर या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. फ्री इट कंटिन्यू असेल, यस, तोच इशारा पंचांच्या माध्यमाने येतोय. पहिला फ्री इट आला 2007 प्रत्येक नोबॉलवरती तुम्हाला फ्री इट पाहायला मिळतो आणि इथे देखील ती संधी असेल बॅट्समनला धावेंची तहान पूर्ण करण्यासाठी. इथे लाईन भरपूर चांगली होती, फटका देखील तेवढाच दर्जेदार आहे. इनफील्डच्या वरनं चेंडू पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, क्रिकेटची नजाकत दाखवतोय फलंदाज आणि इथे देखील मिळतील संदीप पाटीलला 4 धावा. वॉट अ शॉट. मंचावरती कल्पेश म्हस्के यांचं आगमन झालंय, स्वागत आहे आपलं. खुलवा टप्प्याचा चेंडू होता, हलक्या त्यांना टॅप केलं, चेंडूला मात्र मागे ढकललं. जोपर्यंत शॉट ठरमारला चेंडू फील्ड करून कव्हर करून फेक केला जाईल तोपर्यंत अजून एक सिंगल. नंदन पाटील बाद झाल्यानंतर काय बॅटिंग करतोय अफलातून संदीप पाटील. 10 चेंडूंचा सामना त्यानं केला, 26 धावा त्याच्या बॅटमन आलेत, त्याला चांगली साथ देतात, पार्टनरशिप बिल्ड करतात त्याच्या जोडीनं सलामीचे फलंदाज सुनील पाटील. कारण एखादा महत्त्वाचा फलंदाज ज्यावेळी तुमचा बाद होतो शून्यावरती, त्यावेळी नक्कीच तुमच्यावरती कुठेतरी दडपण वाढत असतं आणि इथनं दडपणाला बाजूला सारून माझ्यामध्ये किती क्षमता आहे, बंदऱ्या मारुती कालमध्ये किती ताकद आहे, या सगळ्याच गोष्टींचं मूर्तिमंत उदाहरण दाखवत असताना फलंदाज संदीप आणि सुनील. गरज आहे कमबॅकची अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला.
सध्या त्यांना धावींचा वेग वाढत चाललाय. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस आणि 37 धाव फलकावरती. अजून एक चांगला फटका बॅक टू द बॉल. लॉंग ऑफ मध्ये भरपूर वेगानं आला चेंडूवरती, इथे नकार केला फलंदाज सुनील पाटीलना. गुड कॉल. मी म्हणेल ज्यावेळी तुम्हाला डेंजर एनकडे धावायचं असतं त्यावेळी तुमचा कॉल यायला हवा की इथे तुम्हाला यस नो वेट अँड वॉच इथे सांगितलं तुला थांबायचं आहे संदीपला. आणि एक सिंगलवधी समाधान मानत असताना धाव फलक अजून पुढे जात आहे. 38 धाव फलकावर 38 लॉस ऑफ 1 बंद्रा मारुती कालेर. गोलंदाज तयार. इथे मात्र लोवा फुल टॉस होता बॅकफुट लावून ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह केला लंग द कार्पेट. स्कोर ऑफ द विकेट चेंडू कवकून फेक केला जाईल तो बंद. अजून एक सिंगल फलकावधी ॲड होती आहे. ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी मात्र मोठे फटके दाखवले जात आहेत. जिथे चांगले चेंडू असतील तिथे सन्मान दिला जातो आहे. म्हणजे क्रिकेट काय आहे मी मला नक्कीच माहिती आहे. बंद्रा मारुती कालेर या टीमच्या फलंदाजांना चांगल्या चेंडूंचा सन्मान करणं आणि खराब चेंडूवरती मोठे फटके लगावणं सध्या तरी याच गेम प्लॅननं खेळतोय बंद्रा मारुती कालेर. अजून 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. सातत्यानं धावींचा वेग मात्र वाढता सुरू ठेवला आहे आणि आता मात्र 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. आमचे ड्रिंक ब्रेकर्स जातील मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची तहान नक्कीच तुमची पूर्ण केली जाईल. आता धावफलकावरती इथनं जर एक नजर टाकली तर तुम्हाला धावा पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 41 अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पैसा कमबॅक करेल अष्टविनायक ठाकूरपाडा की इथनं सातत्यानं असं धावफलक हलतं राहील बंद्रा मारुती काले टीमचं. भरपूर चर्चा सध्या सुरू आहे दोन्ही टीम्समध्ये. मीटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अष्टविनायक ठाकूरपाडाचे कॅप्टन आणि त्यांचे 10 खेळाडू एकत्रित येऊन इथे चर्चा करतायत की येणाऱ्या काळामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जावा. मग आता आपण जाऊयात या फावल्या वेळामध्ये ऐकूयात डीजेच्या माध्यमाने एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. तर नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल श्रीगणेश भरोडी आणि त्यांच्या विरुद्ध संघ फाईट करेल तो म्हणजे स्वराज्य कशई. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय टॉससाठी यायचं. चौथं षटक या पहिलाच बॉल अतिशय सुरेख भरपूर चांगला चेंड सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. तर सेकंड स्पेलसाठी मी म्हणेल एक अनुभवी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते सुभाष ठाकरे सेकंड स्पेलसाठी आलेत. सुरुवात अतिशय सुरेख केली आहे या षटकाला देखील.
सुभाष ठाकरे ना पहिला चेंडू डॉट टाकलाय. इथे देखील लाईन चांगली आहे, सातत्यानं खोलवत टप्प्याचे चेंडू. क्रिकेटचे जे ब्रह्मास्त्र ब्लॉकॉल आणि यॉकल लेंथ, त्याच लाईन लेंथवरती चेंडूची पिचिंग केली जाते आहे सुभाष ठाकरेच्या माध्यमातनं. आणि सातत्यानं डॉमिनेटेड बॉलिंग काय असते हे जिथे दाखवत असताना सुभाष ठाकरे अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला. टीमची टोटल फलकावरती 42. कुठेतरी कमबॅक करायचं आहे. याच आशेनं गोलंदाजीसाठी आलेत. सेकंड स्पेल स्वतःच्या खांद्यावरती घेतलंय, जिम्मेदारी स्वीकारली आहे सुभाष ठाकरेनं. आणि ज्यावेळी तुमच्याकडे अनुभव चांगला असतो त्यावेळी असं नेहमीच म्हटलं जातं, एक्सपिरियन्स ॲज अ गुड टीचर, अनुभवामध्ये दडलेला असतो एक अध्यापक, एक नवा शिक्षक, जिथनं अनुभवाचे बोल तुम्ही बोलू शकताय. आणि तेच बोल सध्या बोलतो आहे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातनं बुम बुम सुभाष ठाकरे. टीमची टोटल 42. भरपूर वेळ घेत आहे, थोडंसं फास्ट घ्या. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ राऊंड विकेट, फुल्लर लेंथ आहे ऑन साईडला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मात्र हवेचा प्रवाह देखील इथे कापून फाडून चेंडू निघून जातो आहे डीप मिड विकेट माऊली लाईनच्या वरनं सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तर सुजित ग्राफिक्स ज्यांनी सगळेच कटआउट्स बॅनर्स आम्हाला बनवून दिले, म्हणजे सचिन मस्के यांचे अतिशय जवळचे मित्र, तर स्वागत आहे आपलं. तसेच कल्पेश मस्के व्यासपीठावरती क्रिकेटचा आनंद घेत आहेत, तसेच आकाशदादा देखील मॅचचा आनंद घेत आहेत. तुम्हा सर्वांचंच या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातनं हार्दिक स्वागत. धावफलक वेगानं पुढे जातं, 48. अजून एक चांगला फटका, यावी चेंडू जसा बॅटवर आला जणू काही ब्रँड चिपकला. सुनील पाटील नावाचा डिफिकल्ट सुनील पाटील स्ट्रोक, चेंडू डीप मिड विकेटच्या वरनं, अनदर बिग वन षटकार. थँक्यू डीजे. अप्रतिम बॅटिंग करतोय, हल्ला बोल आक्रमण इथे केलंय ते देखील सुभाष ठाकरेवरती. हे असं क्रिकेट ज्यावेळी संघातील एखादील मुख्य गोलंदाजाला तुम्ही टार्गेट करता, जणू काही सेनापतीवरतीच वार केला तर पूर्ण सेना ढासळते असं म्हटलं जातं. आणि सध्या तरी तेच चित्र पाहायला मिळतं आहे बॅटिंग करणाऱ्या बंदऱ्या मारुती कालेच्या बॅटमन सुनील पाटीलच्या बॅटमन 54 54 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 4th. एक चांगल्या स्थितीमध्ये आहे संघ कालेर. इथे देखील फटका अतिशय सुरेख होता, गॅपमध्ये खेळलेत. पुन्हा एकदा चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमेरेषेच्या बाहेर. आधी 2 षटकार आणि त्यानंतर आलेला अजून एक चांगला फटका, 1 बाउन्स ओव्हर द रो चौकार. थँक्यू डीजे. सुनीलची इनिंग्स पाहिली, सुरुवातीला भरपूर शांत होते. 4 चेंडूमध्ये त्यांना जवळजवळ सुरुवातीला जास्त धावा बनवल्या नव्हत्या. मग ते नंतरचा पाहिला 8 बॉल 25 धावसंख्येवरती खेळत आहेत. चांगला चेंडू होता, हलक्या त्यांना सन्मान दिला, सिंगल झाली, एक कम्प्लीट क्षेत्रक्षक आलेत. खूप वेगानं दुसऱ्या धावेचा कॉल केला, 2 धावा देखील पूर्ण करतात. अप्रतिम कौतुकास्पद पार्टनरशिप का असते, डाव कसा सावरायचा असतो, या सगळ्याच गोष्टी दाखवल्या सुनील पाटील आणि संदीपनं. आतापर्यंत फलंदाजी पाहिली, 13 बॉल 28 वरती खेळतात संदीप. 9 चेंडूचा सामना केला सुनीलनं, त्याच्या बॅटमनं आले तब्बल 27 धावा. आणि दोघांमध्ये जर पाहिलं तब्बल 7 धावेची 4 षटकामध्ये ही पार्टनरशिप बिल्ट होता ना तुम्हाला पाहायला मिळती आहे. जर फलंदाजी आवडली असेल तर त्या नक्कीच व्हायला हव्या. अतिशय चांगला क्रिकेट दाखवत असताना बंद्रा मारुती काले संघ अजूनही शेवटचा स्लगिंग ओव्हर बाकी आहे. आणि पाहिजे काले संघ किती धावफलकावरती मजल मारेल आणि कितीचं टार्गेट लावलं जाईल अष्टविनायक ठाकूरपाडा या बलाढ्य संघासमोर. तर नेक्स्ट मॅचसाठी पुन्हा एकदा आम्ही कॉल देतो टॉससाठी. श्रीगणेश बरोडी आणि स्वराज्य कशेई
दोन्ही टीमचे कॅप्टन असतील तर लगेच टॉस बॉक्समध्ये तुम्हाला येऊन थांबायचं आहे नाणेफेकीसाठी. महेश ठाकरे बॅकबोन ऑफ ठाकूरपाडा. फुल टॉस आहे, मिस टायमिंग, इलिव्हेशन मिळालं नाही आहे. माझा क्षेत्ररक्षक भरपूर लांब आहेत मिड विकेटला. स्वर्गीय द्वारकानाथ गोपीनाथ मस्के स्टँड समोरून जोपर्यंत येतील चेंडूला फील करण्यासाठी तोपर्यंत मिळालेत. इथे दोन डावा आणि सॉरी एक सिंगल आली आहे. वेब भरपूर होता तर एक सिंगल घेऊन स्वतःकडे स्ट्राईक मिमत ठेवतायत आणि धावफलक पोहोचला 61-61 14 चेंडूमध्ये 29. संदीप पाटील आणि सुनील खेळत आहेत 9 चेंडूमध्ये 27. ते स्ट्राईक एनला तुम्हाला पाहायला मिळतील डावाताचे फलंदाज. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. महेश ठाकरे भरपूर वेगानं नेहमी चेंडू हातात असतात. इथे माझं वेगाचं उत्तर वेगाना दिला. टीट फॉर टॅट चेंडू जाईल. अनदर वन स्काय शो सीमेरेषेच्या पलीकडे षटकार. थँक्यू डीजे क्या बॅटिंग करतोय अनस्टॉपेबल. इथे माझं थांबायचं नाव घेत नाही आहे. सातत्यानं षटकार चौकार चौकार षटकार. संदीप पाटील अजून एक चांगला फटका. इथे मात्र गॅपमध्ये खेळले होते. मात्र मिडविकेटवरनं क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतील. लॉंग ऑन मिडविकेटमध्ये जो गॅप होता तिथे चेंडू कव्हर झाला. तो मात्र अजून दोन धावा फलकावरती पूर्ण केल्या जात आहेत आणि दोन धावेनं एक भरपूर मोठ्या टार्गेटकडे वाटचाल करताना संघ पाहायला मिळतो आहे. बंद्रा मारुदी काले 69-69. सुनील खेळत आहेत स्ट्रायकर एंडला. गोलंदाज तयार महेश ठाकरे. अजून एक लोव फुल टॉस. यावेळी मध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये जातो. गुड फिल्डिंग क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फेकी मात्र थोडीशी खराब येते आहे. ऑन अ कीपर जरी ते चांगला पार्लर थ्रो आला असता तर जर तर या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या मग तिथे पूर्णपणे गोलंदाजांची पिसं काढली आहेत. मग त्यांच्या आतमध्ये बॅटिंग करताना बंद्रा मारुदी काले संघाच्या दोन्ही फलंदाजांनी पहिला गडी बाद झाला फक्त एका धावसंख्येवरती नंदन पाटील. आणि तिथनं जर पाहिलं तर मात्र या दोन फलंदाजामध्ये पार्टनरशिप सातत्यानं बेल्ट होती आहे. महेश ठाकरे फुलटास आहे. अजून एक चांगला फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करत आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. कुठेतरी नक्कीच हा चेंडू होता. मध्ये स्वतःला स्ट्रेच केलं. हा स्टँड फिल्डिंग काय असते ते जिथे दाखवलं ऋषभनं आणि तोपर्यंत अजून दोन धावा इथे पूर्ण केल्या जातील आणि धावफलक दोनने पुढे जाईल. 73 धावा आणि वैयक्तिक 39 धावसंख्येवरती खेळत आहेत 13 चेंडूमध्ये जवळजवळ 300 स्ट्राईक रेट. जणू काही वेस्ट इंडिजचा डाव्या त्याचा क्रिस गेल खेळतोय. सध्या तरी तो स्ट्राईक रेट तुम्हाला पाहायला मिळतोय. सुनील पाटीलच्या बॅटमध्ये 39 धावेचे एक अफलातून वादी इनिंग साकारली आहे. इनिंगचा अंतिम बॉल शेवट देखील गोड केला. यस चेंडू सीमेरेषा बास स्टार्ट टू एंड. दोन्ही फलंदाजांनी जवळजवळ इथे पाहिलं तर नक्कीच 77 धावा आपल्या संघासाठी बनवलेत आणि त्यामध्ये जर विचार केला 76 धावेची पार्टनरशिप बेल्ट होती आहे सुनील पाटील आणि संदीप पाटीलमध्ये. आणि पहिलं सत्र पूर्ण झालंय. धावाले 77 आणि बलाढ्य अष्टविनायक ठाकूरपाडा संघासमोर टार्गेट लावलंय 78 धाव संख्येचं बंद्रा मारुती कालेर या संघानं. फल बॅटिंग भरपूर चांगलं क्रिकेट दाखवलं. सुनील संदीप
यश मियाला दोन्ही फलंदाजांना आणि 76 धावेच्या पार्टनरशिपचा हा भिवंडी ग्रामीण क्रिकेटचा नवा विक्रम देखील रचला जातोय. तर काही सन्मान इथे आहेत, आपण नक्कीच बघूयात. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवी सरांकडे आणि त्यानंतर सामना ज्यावेळी सुरू होईल या मॅचचं दुसरं सत्र कसं असेल आपण ऐकणार आहोत राहुल भोईर यांना. मित्रांनो, आपली जी संस्कृती आहे अतिथी देवो भो, मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान, आणि त्याकडे वळतोय आपण. आमचे मान्यवर कक्षामध्ये वासुदेवजी घरत आहेत, त्यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते जे आमचे मान्यवर आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सर्वप्रथम वासुदेवजी घरत यांना विनंती करणार आहे की आपण किशोर मधुकर मस्के यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. वासुदेवजी घरत आपल्या शुभ हस्ते किशोरजी मस्के यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. त्यानंतर आमच्या या स्पर्धेला यांचं फार मोठं योगदान लाभलेले आमचे स्पॉन्सर आहेत कमलाकरजी बारक्या मस्के यांचं स्वागत आणि सन्मान वासुदेवजी घरत आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. कमलाकरजी यांचं मी खरं तर खूप खूप आभार व्यक्त करतोय, कारण या स्पर्धेसाठी फार मोठं योगदानही त्यांनी दिलेलं आहे स्पर्धा संपन्न करण्यासाठी. त्यानंतर आमचे दुसरे स्पॉन्सर हिरामणजी गुरुनाथ मस्के यांचंही स्वागत आणि सन्मान वासुदेवजी घरत आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. यांचंही मी खूप खूप आभार व्यक्त करणार आहे, कारण त्यांचंही खूप खूप आम्हाला ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी सहकार्य मिळालेलं आहे, त्यांची स्पॉन्सरशिप मिळाले, त्यांचं स्वागत आणि सन्मान वासुदेवजी घरत आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यानंतर पिंपळास गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते प्रभाकरजी ठाणगे यांचंही स्वागत आणि सन्मान वासुदेवजी घरत आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, एक कलात्मक क्रिकेट आपण पाहतो, एक मात्र एक कला कलेला ज्यांनी जोपासलेला आहे ते आमचे सुजितजी पाटील. सुजित डिजिटल चे प्रोप्रायटर आहेत आणि हे बॅनर आपण जे पाहतोय आकर्षक बॅनर हे त्यांच्याच माध्यमाने, त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान वासुदेवजी घरत आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. सुजित पाहू शकता आपण एक हास्य चेहरा, त्याचप्रमाणे त्यांची कला कलात्मक. त्यानंतर जयेश गजानन पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये, त्यांचंही स्वागत आणि सन्मान वासुदेवजी घरत आपण आपले शुभ हस्ते करायचं आहे. जयेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. आकाश पाटील वासुदेवजी घरत आपण आकाश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आकाशजी पाटील हे मान्यवर कक्षामध्ये, त्यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. मित्रांनो, आपण स्वागत आणि सन्मान पाहतोय आणि जी स्पर्धा पाहतात स्वर्गीय सुजाता चषक 2019 पिंपलास आणि याचं आयोजन केलेलं आहे ते म्हणजे या स्पर्धेचे सर्वे सर्वा आमचे श्यामशेठ घरत साहेब त्याचबरोबर सुजाता स्पोर्ट पिंपलास यांच्या वतीने. आणि हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील आपण सामना पाहतोय दोन बलाढ्य संघामध्ये. दुसरा सामना आज पहिला सामनाही रंगतदार अवस्थेमध्ये सुटला होता आणि अगदी शेवटच्या क्षणी मात्र अमन स्पोर्ट पोगाव संघाने बाजी मारली होती. वेलकम विजय. आज सकाळी आपण जो सामना बघितला पोगाव संघ विजय झाला त्यामध्ये सुद्धा चार बंदूक खेळले होते. ह्यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत श्रीगणे भरोडी संघामधून सुद्धा चार बंदूक खेळताना दिसतील. विष्णू पाटील, प्रेम पाटील, विनोद पाटील, विजय पाटील. तर खेळाकडे वळूया. एक हायस्कोरिंग सामना, पहिला सामना सुद्धा हायस्कोरिंग झाला होता 76 धावांचं लक्ष आणि हा सामना सुद्धा 5 षटकामध्ये जे लक्ष आहे 78 धावांचं लक्ष. पण मात्र या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या 78 आहे. काल गावदेवी 42 फुट वडघर संघाने रचली होती सर्वोच्च धावसंख्या 78. एका धावेपासून मागे राहिलेला आहे मात्र बंदरामध्ये कालेर संघ, 77 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. म्हणजे हायएस्ट उच्चांक जो आहे धावांचा तो अजूनही मितालीस एंटरप्राइजेस वडघर संघाच्या नावावर आहे.
आणि हा एकमात्र संघ सुपर एट मध्ये या संघाने प्रवेश केलेला आहे. या स्पर्धेमधला आतापर्यंतचा एक संघ ठरलेला आहे सुपर एट मध्ये प्रवेश करणारा. खेळाकडे वळूया. सलामीची जोडी खेळपट्टीवर, शैलेश आणि सागर. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होणार आहे शरद. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. एसटी रक्षक नंदन पाटील एसटी पासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ. हे ऑफ साईडला क्षेत्र एक, ऑन साईडला जर बघितलं शॉर्ट फाईन लेग, एक मिड ऑन थोडासा वाईडिश, आणि दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर वाईड अप लॉंग ऑन, आणि एक डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये शरद. याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे शॉर्ट कवरला, आणि त्यावर एक धाव पूर्ण करतो आहे शैलेश. आज थोडीशी वेगळी रणनीती बघायला मिळते. शैलेश यास प्राधान्य बढती दिलेली आहे. मजबूत शरीरेष्टी, तगडे, क्रिकेटच्या शब्दात म्हटलं तर तगडे फलंदाज, मजबूत शरीरेष्टी. शरद आणि सागर, मराठी निलेश हा आलेला नाही आहे सलामीसाठी. यावर गोलंदाजाने फटका खेळलेला, एसटीचा वेध घेतला जातोय. अशा वेळेला चेंडू जर गोलंदाजाच्या हाताला स्पर्श झाला तर फलंदाज बाद होऊ शकतो, धावबाद होऊ शकतो. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा एक एक्सप्रेस ट्रेन अगदी बाजूने जात असताना आणि लगेच आठवण होते शोले चित्रपटाची, रामगडची. जणू काही जय आणि वीरू या ट्रेनमधून उतरून या मैदानावर प्रवेश करतील. शोले चित्रपटाची आठवण करून देणारा हे दृश्य. यावेळी मात्र चेंडूवर नजर नव्हती, टायमिंग नव्हतं, फक्त उजवेच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा लेगबाईचा इशारा येतो, एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावसंख्या होते 3. एक चांगली सुरुवात अजूनही म्हणता येणार नाहीये. संघाचा कर्णधार सागर खेळपट्टीवर आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप आहे. यावेळेला मात्र चेंडू हवेत आहे आणि एक सहज सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिसमिसल. एक गोष्ट मात्र जाणवते, नो डाऊट आज अतिशय चांगला परफॉर्मन्स बनण्यामध्ये कालेर संघाचा बघायला मिळाला. पण नेहमीच अतुल याची कुठे ना कुठे थोडीशी उणीव नक्कीच भासणार आहे. थोडासा जायबुंद झालेला दुखापत झाल्यामुळे, गंभीर दुखापत झाल्यामुळे अतुल बऱ्याचशा स्पर्धेमध्ये खेळू शकत नाही आहे. पण अतुलनी फार मोठे योगदान दिलेलं आहे कित्येक. आपण मागच्या वर्षाचा हंगाम जर बघितला तर अतुल याचं पंधरामध्ये कालेरसाठी फार मोठे योगदान अतुल यांनी दिलेलं आहे. आज अतुल खेळामध्ये संघामध्ये इन्क्लूड जरी नसला तर सातत्याने मात्र संघाच्या बरोबर असतोय. एक डोळ्याला त्याच्या गंभीर दुखापत झालेला आहे, त्यामुळे थोडासा खेळापासून थोडासा दूर राहिलेला आहे. पण पुढच्या हंगामध्ये नक्की त्याचं यशस्वी पदार्पण होईल. शरद यार मात्र कंट्रोल हुक शॉट आणि जेवढी लॉंग लेग सीमापार चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. शॉर्ट बॉल, अखूट टप्प्याचा चेंडू आणि पवित्रा घेतला होता शैलेशाने आणि कंट्रोल हुक शॉट खेळला होता. कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता, इनफील्डच्या वरून लॉंग लेग सीमापार चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली 7. विशाल लक्ष आहे कारण 78 धावांचं लक्ष आहे. 30 चेंडू आणि 78 धावा. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण एक महत्त्वपूर्ण सफलता, कारण कर्णधाराला डगआउटच्या असऱ्याला पाठवलेला आहे. सागर यास बाद केलेला आहे आणि फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. त्यामुळे उर्वरित जी 4 षटके आहेत, 4 षटकामध्ये आस्किंग रन रेट, आवश्यक धावगती जी आहे, त्याचा एक मानसिक दबाव वाढणार आहे. सामना जेव्हा सुरू झाला तर जवळपास 15 पेक्षा
ही जास्त धावांची आस्किंग रन रेट आहे. आता मात्र चार षटकामध्ये जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 71 धावांची, म्हणजे जवळपास जवळपास 17 ते 18 धावा आहे प्रत्येक षटकामध्ये. आणि आपण तर दिलीपला पाचारण केलं, चांगली रणनीती. एक आपला प्रमुख मोहरा, प्रमुख गोलंदाजाला पाचारण केलं जाते, साईड आर्म गोलंदाजी बघायला मिळेल. याला मात्र इनफील्डच्या वरून फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि लॉंग ऑफला एक चांगला झेल, रोशनचा एक चांगला झेल. दुसरा मोहरा टिपला जाते, दुसरा फलंदाज बाज होतोय. बिग ब्लो म्हणता येईल, मोठा धक्का, कारण ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या तो फलंदाज मात्र लवकर बाद झालेला आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आलेल्या नाहीत त्यातून कुठेतरी बाहेर पडण्याचा जो प्रयत्न केला होता मोठा फटका खेळण्याचा, त्यामध्ये यश आलेलं नाही आहे. 3 षटकानंतर नाणेफेक होणार आहे, लक्षात घ्यायचं. यानंतर जो सामना होणार आहे स्वराज्य कशाळी आणि श्रीगणी बरोडी, जेव्हा 3 षटकानंतर ड्रिंक्स इंटरवल असेल, विनंती असणारे पंचालाही 3 षटकांतर ड्रिंक्स इंटरवल असेल आणि त्यानंतर नाणेफेक होईल. आमचे पंच सुनील म्हात्रे, त्याचबरोबर पंच हेमंत ठाकूर. दिलीप पहिल्या चेंडूवर सफलता मिळाल्यानंतर गोलंदाजचं मनोधैर्य जे असतं ते जबरदस्त वाढत असतं, आत्मविश्वास वाढत असतो, उत्साह निर्माण होत असतो आणि तोच उत्साह बघायला मिळणार आहे तो मंदिरामध्ये कालेर संघामध्ये, कारण दिलीप यांनी पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त केलेली आहे. दिलीप संघाचा कर्णधार आहे. व्हॉट अ शॉट, स्लॉग शिपचा फटका आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमापार षटकार. मॅक्सवेलचा अंदाज रिप्लेमध्ये आपण बघितला, सेटेड बॅट स्ट्रोक, स्लॉक्सी फटका खेळला होता आणि पहिल्या चेंडूवर सनसनी षटकार महेश ठाकरे याच्या बॅटमधून आलेला षटकारने आता मात्र धावसंख्येला वेग येतोय, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 13. 2 फलंदाज बाद झाले, सागर बाद झाला होता, लवकर बाद झाला होता 1 या धावसंख्येवर. त्यानंतर सुभाष हा 0 बाद झाला होता षटकार मारण्याच्या प्रयत्नात. आता महेश याने मात्र एक चांगली सुरुवात केलेली आहे, अजूनही शैलेश खेळपट्टीवर आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर एक पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं आहे. आज ज्याप्रमाणे सुनील त्याचबरोबर संदीपमध्ये बघायला मिळाली होती, याला पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय, शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहतोय अनपेक्षित आणि सरळ निघून जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 13. 2-13 78 धावांचं विशाल लक्ष आहे. दिलीप यावाला एक पुन्हा चांगला चेंडू आणि स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांचा लेगबायचा इशारा येतोय. एक अवंतर धाव मिळते, धावसंख्या होती 14. षटकार लागल्यानंतर कमबॅक करतोय दिलीप, तसंही संघाचा कर्णधार आहे दिलीप आणि सर्वात अनुभवी खेळाडू आहे बंदरामध्ये कालेर संघाचा दिलीप पाटील. जवळपास 20 ते 25 वर्षापासून आपल्या संघासाठी फार मोठं योगदान देतोय. दिलीप राईट आर्म ओव्हर द विकेट, याला मात्र अपील केलं जात आहे आणि ह्याच बरोबर शैलेशची खेळी पायचीच्या रूपाने संपुष्टात. टो क्रशर्स पाहू शकता आपण, टो क्रशर्स अगदी पायावर चेंडू आदळला होता बरोबर अगदी मधल्या एष्टीवर पकडलं होतं आणि पंच सुनील म्हात्रे यांचा इशारा शैलेशास खेळपट्टी सोडून जाण्याचा. खास करून साईड आर्म गोलंदाजी जेव्हा होत असते तेव्हा अधिकांश जास्तीत जास्त चेंडू खाली राहतात आणि दिलीपने त्याचप्रमाणे बघितलेलं आहे.
पहिला चेंडू जो षटकार मारला होता महेश याने तो चेंडू सुद्धा खाली राहिला होता, पण तो स्वीपच्या अंदाजाने फटका खेळलेला होता आणि बरोबर बॅटच्या मधोमध आला होता आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. त्यानंतर मात्र दिलीप याने कमबॅक केलेला आहे, कुठल्या प्रकारची संधी दिलेली नाही मोठा फटका खेळण्याची. तिसरा फलंदाज बाद झाला, आता मात्र खेळण्यासाठी येतोय तो हरेश. आता एक मात्र आहे संघाची सर्वोत्कृष्ट फटकेबाईची जोडी खेळपट्टीवर आहे, हरेश ठाकरे आणि महेश ठाकरे. दिलीप यावला स्विच इट आणि चेंडू स्क्वॅरिश थर्ड मॅन सीमारेषेकडे जातोय, अडवू शकणार नाहीये. चेंडू सीमा पार चौकार. अठरा धावा झालेल्या आहेत, दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. अजूनही जर आपण आस्किंग रनरेट आवश्यक धावगती बघितली तर कुठेतरी अष्टविन ठाकूरपाडा संघ थोडासा मागे राहिलेला आहे आणि त्याचे तीन खंदे फलंदाज बाद झालेले आहेत. 3:18 पहिला फलंदाज बाद झाला होता तो सागर, 1 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झाला होता तो सुभाष, 0 बाद झाला होता तिसरा फलंदाज शैलेश बाद झाला होता. शैलेश याने एक चौकार मारला होता हुक शॉटवर आणि 5 धावांची खेळ करून बाद झाला होता. मात्र एक गोष्ट आहे की बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे, हरेश ठाकरे त्याबरोबर महेश ठाकरे. जर अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला विजयापर्यंत जायचं असेल तर ह्या दोघांमध्ये एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर दोघांना थांबून राहावं लागेल. या उलट बंदिरामारुती कालेर संघाला सामना जर जिंकायचा असेल तर या दोघांना लवकर बाद करावं लागेल. क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं, क्रिकेटमध्ये भविष्यवाणीही केली जात नाही. फक्त बऱ्याच अंशी पाहतोय आपण की एक चांगली पार्टनरशिप जर झाली, एक वेगवान पार्टनरशिप झाली तर विजयापर्यंत जाणं मार्ग सुकर होत असतो. दोघांमध्ये एक क्षमता आहे महेश ठाकरे आणि हरेश ठाकरे दोघांमध्ये आणि महेश ठाकरेने दाखवून दिलं होतं एक षटकारही मारला होता. हरेश याने पहिल्या चेंडूवर अतिशय कलात्मक क्रिकेट बघायला मिळतं, इम्प्रोवाइज फटका खेळलेला होता. तिसरं षटक घेऊन येतोय शरद, एक चांगली रणनीती म्हणता येईल कारण दबाव टाकण्याचा प्रयत्न असणार आहे. पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली होती शरद याने आणि अजून एक मानसिक दबाव टाकण्यासाठी दिलीप पाटील याचा एक चांगला निर्णय म्हणता येईल. शरद यास गोलंदाज पाचारण केलेला आहे. यावेळेला मात्र चेंडू बघितला आपण उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते आणि अवंतर धावेने धावसंख्या वाढते अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची 19. स्वर्गीय सुजाता चषक 2019 पिंपलास. याला मात्र लॉफ्ट केलेला आहे चेंडूला, टीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. अचूक टायमिंग, फुटवर्क पाहू शकता रिप्ले मध्ये आपण. ताकदीचा वापरही केला होता आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर कुठेतरी दूर जातोय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशाप्रकारे महेश ठाकरेने फटका खेळलेला आहे. यस, थोडासा उजव्याच्या बाहेर आला, चेंडूवर नजर ठेवली, फुटवर चांगलं बघायला मिळालेलं आहे. बॅटच्या मधोमध घेऊन चेंडूला भिरकावून दिलं होतं, डीप मिड विकेट सीमापार षटकार. वेलकम प्रेम पाटील, सेकंड भरोडी संघाचे आगमन झालेले आहे, हार्दिक स्वागत आहे. शरद आपल्या फॉलो थ्रूमध्ये चुकतोय आणि पंच हेमंत ठाकूर इशारा करत आहे डेड बॉल. 25 धावा झालेल्या आहेत, हा सामना सुद्धा प्रेक्षकांना रंगतदार अवस्थेमध्ये बघायला मिळेल. शरद राईट अमोर द विकेट, पुन्हा फटका खेळलेलाय चेंडू हवेत आहे, झेलो ते का बघायचं आणि ह्याच बरोबर महेश ठाकरेची खेळी संपुष्टात. ऑन साईडला खेळायचं होतं, ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू मात्र जातो एक्स्ट्रा कव्हरला आणि चटिया सर्कलमध्ये उभा असलेला जो क्षेत्रक्षक आहे ते चांगला झेल घेतोय, मागे जाऊन झेल घेतोय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र शरद याने प्राप्त करून दिलेली आहे बंदिरामध्ये कालेर संघाला. कारण डेंजरस वाटत होता तो महेश ठाकरे बंदिरामध्ये कालेर संघासाठी, कारण दोन षटकार मारले होते आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय
असं वाटत असताना एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात महेशची खेळी संपुष्टात आलेली आहे. चौथा फलंदाज बाद झालाय. आता माझा फलंदाजी करण्यासाठी जातोय. रणनीती वेगळी आखलेली आहे या ठिकाणी. निलेश खरं तर सलामीवीर निलेश आहे, तो मात्र मधल्या फळीमध्ये येतोय. यावर मात्र स्वीपचा फटका खेळलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक त्यामुळे येतो क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा आणि एक धाव पूर्ण होते. फुल टच चेंडू होता, लोअर फुल टच चेंडू होता. सुजाता स्पोर्ट पिंपलास संघातील खेळाडूंचं सुद्धा आगमन होत आहे. आजचा आजच्या वेळेसला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना खेळणार आहे. खूप अपेक्षा असणारे प्रेक्षकांनी त्यांच्याकडून सुद्धा. शरद याला मात्र टर्न झाला होता चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, पण तो टर्न होते आतमध्ये. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. अनपेक्षित बाउन्स आणि टर्न दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. त्यामुळे जो फलंदाज निलेश याची थोडीशी त्रेधाळपीठ उडाली होती खेळताना. लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 27. विशाल लक्ष आहे, 78 धावांचं लक्ष आहे. यावेळेला मात्र चेंडू हवेत आहे आणि एक सॉफ्ट डिसमिसल. सहज सोपा सुंदर झेल हरेश ठाकरे जी खेळी संपुष्टात. मला एक थोडं सरप्राईज वाटतं या ठिकाणी की पॉवर प्ले निलेशसारखा फलंदाज मिडल ऑर्डरला खेळायला येतोय. खरं तर सलामीला त्याने खेळणं फार गरजेचं होतं, कारण पॉवर प्लेमध्ये चांगल्या प्रकारे फटकेबाजी करू शकतो, गॅप चांगल्या प्रकारे शोधू शकतो निलेश. याला मात्र हुकचा फटका, चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. शॉर्ट बॉल अख्खू टेप्प्याचा चेंडू पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. शॉर्ट बॉल भरपूर वेळ होता, शफल क्रॉस झाला आणि हुकचा फटका खेळला आणि चेंडू एका टप्प्यानं डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. मी सुरुवातीला सांगितलं होतं की जो बॅटिंग लाईनअप असतं ते फार महत्त्वाचं असतं. कशेळी संघाचं आगमन झालेलं आहे. वेलकम अमोल. धावसंख्या 4 वाढलेली आहे. धावसंख्या झाले 31 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 2 षटकामध्ये जी आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता, म्हणजे जवळपास प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळावे लागतील. चेतनजी म्हात्रे यांचं मी हार्दिक स्वागत करतोय, खूप खूप आभारी व्यक्त करतोय, कारण त्यांनी सुद्धा आम्हाला एक स्पॉन्सरशिप दिलेली आहे. नक्कीच सुजाता स्पोर्ट्स संघाचे सुद्धा ते एक ऍग्रेसिव्ह खेळाडू सुद्धा आहेत. चेतन मात्रे वेलकम. पंचांना विनंती असणार आहे की 2 मिनिटं फक्त सामना थांबेल, कारण नाणेफेक होईल. कल्पेशजी मस्के, त्याचबरोबर किशोरजी मस्के, म्हणजे चेतनजी म्हात्रे या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करणार आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या उपस्थित नाणेफेक होईल, तिन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कशेळी संघ कर्णधाराने यायचं आहे लगेचच. वेलकम अजय. श्रीगणी बरोडी संघाचे कर्णधार यंग अँड डॅसिंग, खूप खूप स्वागत आहे. स्वराज्य कशेळी संघ कर्णधार आमचे चेतन मात्रे येत आहेत, त्यांचं मी खूप खूप आभार. कल्पेशजी मस्के आपलंही खूप खूप आमचे स्पॉन्सर आहेत, तसेच आमचे किशोरजी मस्के आपलंही खूप खूप स्वागत आहे. आपण आमचे मान्यवर
अमोल खूप खूप स्वागत आहे. पाच षटकांचा सामना असणार आहे. कॉईन एक बाजू जी या स्पर्धेचे सर्वे सर्वा आमचे श्याम शेठ गरज साहेब यांचा फोटो, दुसरी जी बाजू आहे स्वर्गीय सुजाता स्पोर्ट्स का त्यांच्या विद्यमानाची स्पर्धा आणि त्या फोटो आपण पाहतोय. स्वर्गीय सुजाता यांचा हास्यमुद्रा असलेला हा ज्याला आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी ही स्पर्धा आहे. आपण एकापैकी दोघांचं एक दोघांपैकी एकाचं नाम निर्देशन करायचं आहे. अजय कॉलिंग करणार आहे. त्यांचं म्हणणं आहे सुजाता स्पोर्ट्स मात्र नाणेफेक जिंकले स्वराज्य कश्मीर संघाने. मी तिन्ही म्हणजे मान्यवरांचं खूप खूप आभार व्यक्त करते आपण टॉससाठी आलात आणि पुन्हा विनंती करणार आहे आपणास की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. अमोल शॉर्टमध्ये इंटरव्ह्यू करण सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकलेली आहे आणि पाच षटकांचा सामना आहे. पहिली दोन षटके हे कंपल्सरी पॉवर प्लेचे असणार आहेत. काय निर्णय? फिल्डिंग करणार. समोरच्या संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. अमोल स्वराज्य कशी बऱ्याच स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय, यावर्षी सुद्धा थोडासा कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय पण त्याविषयी मी बोलणार नाही पण या आयोजनाविषयी नक्कीच विचारणार आहे. कारण तुम्ही यापूर्वीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा सहभाग नोंदवला होता तर हे आयोजन कसं वाटतंय? आयोजन अतिशय सुंदर केलेलं आहे. त्यांनी खेळायला संधी दिली, आम्ही त्यांचा धन्यवाद. ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी. खूप खूप शुभेच्छा. अजय सेगने भरोडे यावर्षी कामगिरी चांगली करतोय परंतु कुठेतरी क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलमध्ये कुठेतरी पराभव पत्करावा लागतोय. यावेळेला काही वेगळी रणनीती आखलेली आहे का? रणनीती वेगळी तशी आखलेली नाही. मैदानात जो खेळ होईल तो खेळलो आम्ही. पण क्वार्टर फायनलचा जर विषय काढला आहे तर बोलतो, आम्ही दोन मॅच तीन मॅच जिंकले ना का आमचे जे चांगले प्लेअर आहेत विजय पाटील, प्रदीप पाटील असे तीन चार प्लेअर आहेत, ते कधी कधी बारराम पाटील येत नाही कुठल्या तरी कारणामुळे. त्याच्यामुळे मग हा जो पहिला सामना तुम्ही खेळणार आहात हा जिंकण्यासाठी किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? आमची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे, त्याच्या आमचे सगळे फलंदाज चांगले आहेत, त्याच्यामुळे आम्ही 6 ओव्हरमध्ये 80+ देण्याचा प्रयत्न करू. मग दोन्ही संघामध्ये बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी. खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो यानंतर जो सामना होणार आहे त्याची नाणेफेक झालेली आहे आणि स्वराज्य कशेली संघ कर्णधार अमोल यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि श्रीकने भरोडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. सामना सुरू होणार आहे. मी आपणास घेऊन जातो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. डू ऑर डाय, हिट आउट या गेट आउट. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता. रोशन येतोय चौथा षटक घेऊन लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र वा टर्न बघायला मिळतंय, जबरदस्त टर्न. पडल्यानंतर चेंडू टर्न झाला, वळला होता अगदी उजव्या स्टीच्या बाहेर. निधावच्या रूपाने आता मात्र 11 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. रोशन याला मात्र ड्राईव्ह खेळलाय, चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी. सुनील येतोय, फक्त एकच धाव आणि एका धावाने धावसंख्या हळूवारपणे पुढे सरकते. धावसंख्या होते 32. एकेरी किंवा दुहेरी धावसंख्येने काहीही साध्य होणार नाही आहे असे ठाकूरपाडा संघाला मोठे फटके खेळावे लागेल. चौकार षटकांची आतषबाजी करावी लागेल. रोशन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. याला मात्र ड्राईव्ह केलाय सरळ चेंडू मिड ऑफ ऑर्नर डीप मिड ऑफला. क्षेत्ररक्षक शरद त्या ठिकाणी तैनात आहे. एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कुठल्याही प्रकारची संधी दिली जात नाही आहे हवाई यात्रा किंवा मोठा फटका खेळण्याची रोशनकडून. आणि रोशनला माहिती आहे एकेरी दुहेरी धाव्यांना काही साध्य होणार नाही आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला होता. यावेळेला मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज धावबाद होणार आहे.
बॉडी लँग्वेज जर बघितलं आपण तर असं वाटते की शरणांगती पत्करल्या असं वाटते आपण. अल्पेश जातोय खेळण्यासाठी कारण निलेश बाद झालेला आहे. धावबाद झाले निलेश. यावेळेला पुन्हा एकदा फक्त ड्राईव्ह केलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू आहे. क्षेत्रक्षेत्र तैनात आहे आणि आता असं वाटते की फक्त जे विजयाचं जे अंतर आहे ते कमीत कमी करण्याचा प्रयत्न फक्त अष्टमी ठाकूरपाडा संघाकडून होईल. कारण कुठल्या प्रकारे प्रतिकार बघायला मिळत नाही आहे, संघर्ष बघायला मिळत नाही आहे. यावेळेला मात्र जबरदस्त फटका बघायला मिळतोय. हुकचा फटका, चेंडू लॉंग लेग सीमारेच्या बाहेर कुठेतरी दूर जातोय. सहा धावांसाठी षटकार. आमचे सुजाता स्पोर्ट्सचे जे व्हॉलंटियर्स आहेत, खास करून बाल जे प्रेक्षक आहेत, त्यांनी कृपया सीमारेषेवर थांबायचं आहे आणि चेंडूची लगेच फेक करायची आहे. बॉल बॉय म्हणून आपण काम पाहायचं आहे. षटकाराने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली 40 आणि आता मात्र सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. 38 धावा 38. मिशन इम्पॉसिबल. पॉसिबल जेव्हाच होऊ शकतं. नो वाईट बीमर अशा प्रकारे चेंडू जर हाताळला तर या धावा शक्य होऊ शकतात. सहा चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. अंतिम षटक गोलंदाजीसाठी येतोय. सुनील यावर मात्र हुकचा फटका, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. जबरदस्त फटका होता, हुकचा फटका आणि शरद याने फक्त बघितलं की चेंडू किती वेगानं डोक्याच्या वरून जातोय. स्वर्गीय सुरेश शांताराम गरज स्टँड याच्यावरून हा चेंडू निघून गेला होता. सहा धावांसाठी षटकार. षटकार आणि धावसंख्यामध्ये धावसंख्या होती 46. 78 धावांचं लक्ष आहे. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 32 धावा. यावेळेला मात्र चांगला चेंडू अपील केला जात आहे. पायचीच अपील केलं जात आहे. मात्र पंचांचं बारकाईने लक्ष होतं की चेंडू हा उजव्याष्टीच्या बाहेरून जात होता. आमचे सगळे पंच नामांकित पंच आहेत. सुनील म्हात्रे असो, हेमंत ठाकूर, सचिन सांगेकर. आमचे पिंपलास गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते बंडूजी मडवी, आपल्यास विनंती असणार आहे आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. श्यामशेठ घरत त्याचबरोबर सुजाता स्पोर्ट पिंपला यांच्या वतीने आपल्यास विनंती असणार आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. याला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. फाईनलीकडे शॉर्ट फाईन निघाला येतोय. फक्त एकच धाव. आता फक्त सामन्यामध्ये फक्त फॉर्मॅलिटी उरलेली आहे, औपचारिकता उरलेली आहे आणि या षटकातील काही चेंडू टाकून औपचारिकता पूर्ण करायची आणि विजयावर सिक्कामोर्तब करायचं आहे बंदरामध्ये कालेर संघाला. यावर आता फुलटॉस चेंडू होता, खेळा जातो. चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषेकडे. पंचांचा इशारा आहे नो बॉलचा. बीमर चेंडू आहे. चार धावांसाठी, त्यामुळे 5 धाव मिळतील. शान आई तुझ देऊला
52 धावा झालेल्या आहेत. यावर आता पुलचा फटका आणि पॉवरफुल. खरं तर या फटक्याची आवश्यकता इनिशियल ओव्हर मध्ये होती. अठ्ठावन्न धावा झालेल्या आहेत. बॅटिंग लाईनअप कुठेतरी थोडस चुकलं होतं अश्विन ठाकूरपाडला. क्रिकेटमध्ये झर तरला महत्व नसतं, पण मी सुरुवातीला सांगितलं होतं. यावर मात्र एक चांगला चेंडू आहे, शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणि ह्याच बरोबर बंदरा मारुती काल्हेर संघ विजय प्राप्त करतोय. अभिनंदन बंदरा मारुती काल्हेर आणि हार्ड लक अष्टविनायक ठाकूरपाडा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी सुनील पाटील यांनी 43 धावांची विस्फोटक विध्वंसक खेळ केली होती. आणि जे विजय साकार केलेला आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. सुनील पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. सामनावीर सुजाता स्पोर्ट चषक ठेवलंय पिंपलास गावाने. बंडूजी मडवी आपलं खूप खूप स्वागत आहे. मान्य